आता आपलं हे तुंगा नदीचं दर्शन झालेलं आहे. खाली खूप मोठे मोठे मासे ते घेण्याचा प्रयत्न केलाय कॅमेऱ्यात, परंतु आलेत की नाही स्पष्ट माहित नाही. तर आता आपण पलीकडे एक मंदिर आहे तिकडे चाललेलं, भरपूर मंदिर आहे या ठिकाणी. रुके ना लोक, रुके. माझं काढ नाही माझं काही इतका पैर का सिस्टम. तर आता आपण तुंगा नदी क्रॉस करून एक ब्रिज वरून आतमध्ये आलेलो आहे आणि तिकडे एक मोठं गार्डन आहे. तर ते गार्डन मध्ये काय काय आहे पाहण्यासाठी त्याचे बोर्ड लागलेलं आहे. मंदिराची स्थापना केली असं बोललं जातं. तसं अशी होती मित्रांनो, आता आपण या गार्डन मध्ये फिरतोय. गार्डन चं नाव आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही, कारण ते त्यांच्या भाषेमध्ये लिहिलेले. तर बाहेर गेल्यावरती बघतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, तर तिकडे वाचा. श्री सच्चिदानंद विलास महागणपती. गुरु निवास रहने का है जो इधर वो पंडित बिंडित हो रहने के लिए. फिर सुपर इनका स्ट्रक्चर ही खतरनाक रहता है. गुरु निवास तो इधर किसके लिए रहने के लिए? अरे वो गुरु, वो मेन गुरु रहते ना उनका. हाँ. उनका नाम मेरे को अभी याद नहीं है, मेरे को याद किया था तो बताने के लिए. गुरु है गुरु, वो गुरु है. अरे तुम्ही आपल्या पाठीमागे बघता, हा गुरु निवास आहे. तुम्ही जर इकडचं स्ट्रक्चर बघितलं मंदिरांचं वगैरे, एक नंबर आहे. हा एक नंबर स्ट्रक्चर आहे. डिझाईन वगैरे एकदम सुंदर अशी कलाकृती आहे. तर ते पाहण्यासारखे, तर तुम्ही इकडे एकदा नक्की येऊ शकता. आणि जर तुम्ही येणार असाल तर कमीत कमी दोन ते तीन दिवस जर आले तर तुम्हाला व्यवस्थित फिरायला भेटेल आणि सर्व माहिती वगैरे व्यवस्थित माहिती होईल. तर त्या हिशोबाने या, कमीत कमी 2 ते 3 दिवस तुम्ही आरामात सुट्टी काढून या. फिरण्यासारखं खूप आहे आणि खूप सुंदर आहे. तर तुम्ही फिरू शकता या ठिकाणी. आता आपण या गार्डनमध्ये आहेत जी तुंगा नदी क्रॉस करून आपण इकडनं आलो. तर आता आपण ज्या ठिकाणावरून जाणार आहे तो एक हँगिंग ब्रिज आहे. तर आपला हँगिंग ब्रिजकडे जाण्याचा प्लॅन थोडा कॅन्सल झालेला आहे, चेंज झाला आहे ॲक्च्युली. इकडनं ते 2.5 किलोमीटर लांब आहे. तर आपण आता आपला जो मेन जिकडनं पार्किंग केली गाडी तिकडनं जाऊया, कारण तिकडनं जवळ आहे. तर आता 2 मिनटं तुम्हाला दाखवतो आणि नंतर गाडीकडे जाऊया. Thank you.
तर आता आपण परत त्या ब्रिजवर आले, तुंगा नदीच्या ब्रिजवरती. आणि या ठिकाणी एवढे मोठे मोठे मासे आहे ना जबरदस्त, त्याचाही पण इतिहास आहे एक मित्रांनो. तर हे जे मच्छी हे पकडत नाही कोणी, ते जर पकडले तर म्हणजे असा एक इन्सिडेंट झालेला आहे पूर्वी, एक कोणीतरी पकडला होता तर त्यांनी घरी घेऊन गेले आणि खाण्यासाठी त्यांनी त्याला कापलं, तर त्याच्यातून एवढं रक्त येत होतं ना बाहेर की ते थांबतच नव्हतं. म्हणजे असा एक इतिहास आहे, त्यामुळे इकडचं मच्छी ह्या नदीमधलं कोण पकडत नाही इथं खाली. तर मित्रांनो, तुम्हाला मगाशी बोललो होतो जो झुलता ब्रिज आहे नदीवरचा, तुंगा नदीवरचा, त्याच्यावर आपण आलेलो आहे. मित्रांचा फोटो सेशन चालू आहे इकडे पाठीमागे बघू शकता, पूर्ण ब्रिज हा अशा प्रकारे बनवलेला, जबरदस्त ब्रिज. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा आपला व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. आणि आता आपण नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मुर्डेश्वरला भेटणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब, शेअर.